नमस्कार, शेतकरी नामा GA न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच सबस्क्राईब करा, म्हणजे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहता येतील. आता आपल्याला सेंद्रिय शेती करत असताना गांडूळ खताचा वापर करावा असं आपण म्हणतो, परंतु ते प्युअर गांडूळ खत आहे, हे गांडूळ खत हे चांगलं आहे किंवा तुमच्या ज्या गायत्री सेंद्रिय गांडूळ प्रकल्पातूनच तुम्ही शेतकऱ्यांनी गांडूळ खत विकत घेतलं पाहिजे, तर ते कसं ओळखायचं, आपल्याला काय त्याच्यात घटक काय असावेत आणि कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना ओळखता येईल की हे प्युअरच गांडूळ खत आहे? तुम्ही बरोबर, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये असं जर तुम्हाला जर वाटत असेल तर सर्वसाधारण एक छोटासा डेमो आहे की त्याच्यातून तुम्ही तुमच्या गांडूळ खताची क्वालिटी किंवा काही सांगू शकता. म्हणजे शेतकऱ्यांना स्वतः सुद्धा तो पद्धतीने आपल्याला स्वतःच्या घरी नेऊन जरी चेक केलं, जो आज मी त्यांना इथे दाखवते ते त्यांना उद्या त्यांच्या घरी दाखवणार आहे. बरोबर. तर सर्वसाधारण समजा आता आपण एक बिस्लरीची बॉटल घेतलेली आहे, ही बॉटल आपण कट केलेली आहे, कट केली, पाणी भरलेलं आहे, बेड मधलंच आपण खत काढू. हो का? एक काल परवा चाळलेलं खत आहे, म्हणजे हे विक्रीसाठी तयार आहे, विक्रीसाठी माल तयार आहे. हो का? आता मी उंजळभर असं गांडूळ खत, एवढं गांडूळ खत घेतलं. हो का? गांडूळ खत मी ह्याच्यामध्ये सोडतो, जे काय आहे ते समोर. जर ह्या गांडूळ खतामध्ये जर माझी जर माती मिक्स असेल किंवा अजून कुठलं केमिकल मिक्स असेल काय असेल, तर हे पाणी आहे ते पाणी त्याचा कलर बदलेल. बरोबर आहे. जर माती असेल तर माती तिचा रंग कधी बदलत नाही. बरोबर. माती ही तुमची प्युअर गढूळच पाणी दाखवणार. आता ह्या गोष्टीला तुम्हाला एक 2-3-4 मिनिटं जावे लागतात, कारण वरचं लाईन आउट जसं वजन वाढत चाललंय तस तसं ते गांडूळ खत खाली बसत चाललेलं आहे. काही जे हलकं असेल ते वर तरंगत राहणार आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, आता हळूहळू तुमचं पाणी क्लीन होत चाललंय, पांढरं होत चाललेलं आहे, पूर्णपणे गढूळ होईल. माती असेल तर तुमचं पाणी पूर्ण गढूळ होईल, आणि जर माती नसेल तर तुमचा पलीकडच्या बाजूला 1 रुपयाचा शिक्का आहे का 2 रुपयाचा हाही तुम्हाला कळला पाहिजे. एक या गोष्टी साधी प्रक्रिया आहे प्युअर गांडूळ खत ओळखण्याची. प्युअर गांडूळ जर आपण स्वच्छ पाण्यामध्ये टाकलं तर त्या गांडूळ खतामध्ये जर माती असेल तर मातीचा पाण्याचा कलर पूर्णपणे बदलेल, आणि त्याच्यामध्ये माती मिक्स नसेल किंवा इतर काही केमिकल नसतील तर मात्र पाणी आपल्याला त्या चांगल्या पद्धतीनं बऱ्यापैकी स्वच्छ आपल्याला दिसेल, बऱ्यापैकी स्वच्छ दिसेल. त्यासाठी घेतलं पाहिजे. नमस्कार, शेतकरी नामा GA न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. अनेक दिवसांच्या खंडानंतर आपण आज या ठिकाणी गांडूळ खत प्रकल्प याबद्दल आपण राकेश तुंगतकर यांची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी आपल्याला असं पाहिलं, आपल्या लक्षामध्ये असं येतं की या ठिकाणी सुरुवातीला पोल्ट्रीचं शेड होतं आणि त्या पोल्ट्रीच्या शेडमध्ये गांडूळ खत प्रकल्प या ठिकाणी राकेश तुंगतकर या प्रयोगशील शेतकऱ्याने सुरू केलेला आहे. तर आपण त्याविषयी आपण आज या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपण बघितलं की याच्या अगोदरही आपण तुमचा व्हिडिओ आपण बनवलेला होता, अनेक लोकांनी त्या व्हिडिओ बघितला, त्यानंतर काही लोकांचे मला फोन आले, तुम्हालाही तुमच्या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी फोन आले असेल. परत एकदा आपण शेतकऱ्यांसाठी हा जाणीवपूर्वक पूर्णपणे लोकांपर्यंत माहिती जावी यासाठी आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. तर आपल्याला काय अशी कल्पना सुचली की आपण पोल्ट्री शेडमध्ये गांडूळ खत प्रकल्प उभा करावा, ही कल्पना आपल्याला कशी सुचली? मुळात पोल्ट्रीचे शेड माझे 2 आहेत, 100x30 2 शेड आहेत. एक 13-14 वर्ष झालं पोल्ट्री धंदा केला. धंदा केल्यानंतर त्याच्यामध्ये नफे तोटे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. फायदा झाला तर शुल्लक तुमचं एक 2 बॅचला फायदा होतो, 2 बॅच लमसम निघतात, 2 बॅचला काहीच मिळत नाही, जेणेकरून कंपन्या पेनल्टी मारतात. मग त्याच्यानंतर असा निर्णय घेतला की एवढे मोठे जर शेड भांडवल आपल्याकडे जर आहे तर त्याच्यातून आपल्याला दुसरं काही नवीन असं काय करता येईल का, तो विचार केला. विचार केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी फिरलो, कोणाचे शेरडांचे प्रकल्प पाहिले, कोणाचे मत्स्य शेतीचे ज्यांचे बायोब्लॉकचे प्रोजेक्ट आहेत ते पाहिले. पण पाहिल्यानंतर असं वाटलं की आपल्याला कमी लाईट आणि मॅनपॉवर वाढा नका, पण कमी लाईट येणेकरून समजा पावसाळ्यात लाईट गेली काय किंवा तुमचं रोहित्र जळालं तरी प्रॉब्लेम आले नाहीत पाहिजे आपल्याला. असा व्यवसाय कुठला तरी निवडावा, कारण लाईट ही आपल्याला कंटिन्यू नाहीये. त्याच्यानंतर पाहिल्यानंतर गांडूळ खताचे मी 1-2-3 फर्म व्हिजिट मारले, सोलापूरचा फर्म व्हिजिट मारला. मारल्यानंतर
नंतर ठरवलं की आपल्याला गांडूळ खत करायचंय. लक्षात आलं की पोल्ट्रीच्या आपल्या शेडमध्ये हा व्यवसाय होऊ शकतो. आणि गांडूळ खत काय करायचं तर आपल्याला शेतकऱ्याला अनुसरून कुठला तरी व्यवसाय करायचा आहे. शेतकऱ्यांना दोन पैसे कमी खर्चात कसं खत देता येईल आणि त्यांचं उत्पन्न कसं वाढेल, शेतकऱ्यांची आर्थिक तबगडी कशी बसेल, तर कसा वाढेल, हा ह्या दृष्टिकोनाने आपण गांडूळ खतचा निर्णय घेतला. खरं तर आता आपण पाहतोय की सगळीकडे पेपरमध्ये असेल, मीडियाच्या माध्यमातून असेल, रासायनिक खताबाबत आता शासन सुद्धा आता रासायनिक खताचा अवलंब करू नका, शेतकरी आता सुद्धा रासायनिक खताला कंटाळलेले आहेत आणि त्याच्यातून होणारे दुष्परिणाम लोकांच्या समोर यायला लागलेले आहेत आणि त्यामुळे आता लोक आता सेंद्रिय शेतीकडे वळावे असं आवाहन करताय, सेंद्रिय शेतीकडे लोक वळतायत. तर त्या दृष्टीने आपल्याला काय वाटतं की गांडूळ खत इतरही खत आहेत सेंद्रिय असत, पण हे खत गांडूळ खताबाबत आपल्याला काय वाटतं? आपण मुळात जर रासायनिक खताचा जर विचार केला तर रासायनिक खताची आज तुम्ही कुठल्याही कंपनीची 50 किलोची बॅग घेतली तरी ती सर्वसाधारण तुम्हाला 1500-1600 रुपयाच्या पुढे जाते. पण एक विचार असा करा की आपण ते 1500-1600 रुपये घालवल्यानंतर आपल्याला खरंच त्याचा फायदा मिळतो का? तुम्ही कुठल्याही कंपनीची बॅग घ्या, त्या बॅग मधलं 1 किलो तुमचं जे रासायनिक खत आहे ते बादलीमध्ये भिजत ठेवा, भिजत ठेवा 24 तास नाही 48 तास भिजत ठेवा, त्याला ते पूर्णपणे तुमचं पाण्यामध्ये त्याचं विघटन होत नाही. बोलत असताना सांगितलं की गांडुळाच्या काही जाती असतात, तर ती जात आपल्याला कशी ओळखायची आणि तुम्ही जे वापर म्हणाला की ऑस्ट्रेलियन जे गांडूळ आहे त्याच्यापासून चांगल्या पद्धतीनं खताची निर्मिती होते, तर तो गांडूळ कसा आपण ओळखावा, म्हणजे त्या पद्धतीने काय ओळखण्याचे काही गोष्टी आहेत का, तो कसा असतो, तर हे जरा आम्हाला. ऑस्ट्रेलियन व्हरायटीचा गांडूळ आहे ना, ओळखायचा कसा, हा हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. आता हे आपले जे आहे हे सगळे कल्चर डिपार्टमेंट आहे, 3 इंचापेक्षाही मोठा कल्चर आहे. आता कल्चर ओळखायचा कसा, हा बघा पूर्ण याला आपण सरळ लाईनीत ठेवला, ठेवल्यानंतर याचा कलर बघा, हा जो कलर आहे हा तांबूस असा गडद लाल आहे. त्याच्यानंतर त्याचं जे तोंड आहे, तोंडाचा आकार दाखवतो आहे बघा, पुढे गेल्यानंतर पूर्ण असा निमुळतं झालेलं तोंड असतं आणि त्याच्या गोल 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 त्याचे डॉट्स बघा, लाईनिंग आहेत. लाईनिंग आल्यानंतर त्याला ही जी गाळ्याला बघा एक रिंग येते बघा, ही पिवळसर रंगाची रिंग असते आणि परत तो तोंडाचा कलर परत अख्ख्या मागच्या बॉडीला असतो. त्यावेळेस हा समजायचा हा प्युअर तुमचा ऑस्ट्रेलियन व्हरायटीचा गांडूळ आहे. गांडुळांची उपलब्धता आपल्याला कुठून झाली होती आणि काय कशा पद्धतीने? उपलब्धता आपण सोलापूर मधून आणलेले होते गांडूळ आणि त्याच्यानंतर मग आपल्याकडे पण आपण त्याची जात विकसित केलेली जात. आता आपण शेतकऱ्यांना 400 रुपये किलोनी आपण फर्मवरून देतोय आणि सरासरी हा जो गांडूळ आहे या गांडुळाचं तुम्हाला एक त्याचा जीवनक्रम सांगतो की हा गांडूळ समजा असा जरी आता फिरतोय, समजा ह्याची प्रजननाचा काळ आला, प्रजननाचा किंवा आल्यानंतर अंडी स्वरूपात तो हे देतो, अंड देतो आणि एका अंड्यामधून सरासरी 6 ते 7 पिल्ल बाहेर पडतात. एक गांडूळ दर आठवड्याच्या 7 दिवसाचा आठवडा पण दर 6व्या दिवसाला एक अंड देतो. एका अंड्यातून जर तुमची जर 6-7 जर पिल्ल जर बाहेर पडली तर असा विचार करा की 1 किलोमध्ये 900 गांडूळ आले. 900 गांडूळ जर आले आणि ते पूर्ण डेव्हलप झाले, साईजला आले आणि त्यांनी अंडी द्यायला सुरुवात केली, तर 900 अंडी जर धरले तर त्याच्यामध्ये समजा नर मादी हा भाग असेल नसेल, कारण ते अजून कुणालाही माहीत नाही की गांडुळामध्ये नर मादी आहे का, ओळखायचा ओळखायचा कुणालाही माहीत नाही. तर सरासरी तुम्ही 500 धरा, मग 500 अंडी तुम्हाला 6 दिवसाला जर मिळाली तर 3000 गांडूळ तुमचे वाढत राहील दर आठवड्याला. बरोबर, हे गणित काढा. शेत तुमचं जे शेड आहे ते किती बाय कितीचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं या गांडूळ खताच्या निर्मितीची आपण प्रक्रिया करत असता? आता मुळात आपलं शेड 100x30 आहे. या 30 मध्ये आपण 10 फुटाचे बेड लावलेले, 10 फुटाच्या बेड मध्ये त्याची रनिंग 25 फूट धरलेली, 25x10 म्हणजे लाची रुंदी त्या बेडची 25x10 आणि त्याचा थोडासा स्लोप काढून घेतला. स्लोप काढून घेतल्यामुळे त्याच्या खाली आपण प्लास्टिकचा कागद हातरतो, त्याच्यानंतर त्याच्यावर शेणाचे थर टाकत चालतो. ते थर ऑटोमॅटिक आंच्या त्याच्या ह्याने कमी झाले पाहिजेत, हीट कमी झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी त्याच्यावर पाणी मारतो. पाणी मारल्यानंतर 1-3 दिवसांनी
पाण्याचा डिस्चार्ज चालू होतो. म्हणजे पाणी निचरायला निचरा चालू होतो, पण त्याच्यावर आपण काही गांडूळ सोडलेले नसतात. पाण्यातला आपल्याला शेणातलं तुमचं मिथेन, अमोनिया आणि इतर अजून एक दोन तीन प्रकारचे गॅसेस आहेत, ते काढण्यासाठीच आपण ते पाणी मारतो. साधारण किती दिवस आहे ही प्रक्रिया? हा, ही प्रक्रिया कमीत कमी 5 दिवस करायची तुमच्या ऋतूनुसार. तुम्हाला जर उन्हाळा असेल तुम्हाला 8 दिवस पाणी मारावं लागेल. हिवाळा पावसाळा असेल तुमचं 3 ते 4 दिवसात बेड थंड होतं. साधारण उंची कितीपर्यंत आपण ठेवतो त्या बेडची, किती उंची खतांची किंवा जे टाकतात ते ही किती उंच? सरासरी आपण उंची देताना एक 1.25 फुटापर्यंत देतोय. तर 10x25 बेड फक्त 1.25 फूट हाईटला, सेंटरला पण हाईट देत नाहीये. एक लमसम बेड भरायचा पूर्ण. आपण गादी वाफा केल्या, गादी वाफा केल्या लावला, लावल्यानंतर त्याच्यावर पाणी मारलं. पाणी मारल्यानंतर पाण्याच्या वजनाने तो बेड खाली बसतो. सर्वसाधारण 10 इंचापर्यंत, 10 इंचापर्यंत आला की त्यात आपण हात खाली घालून टाकून पाहिला. पाहिल्यानंतर ते थंड लागलं की समजायचं की हे गांडुळाला आता वातावरण पोषक आहे. पण ज्यावेळेस त्याच्यातलं डिस्चार्ज पाणी निघतंय ते काय वर्मीवॉश नसतं, बरोबर? कारण ते फक्त शेणाचं पाणी, ते परत मोटरने रिसायकल करायचं, त्या बेडला मारायचं. म्हणजे जे पाणी निचरलेलं पाणी परत बेडवर, बेडला मारल्यामुळे काय होतं की जे आपलं खताची जी क्वालिटी आहे ती खताची क्वालिटी खूप चांगली निघते, बरोबर? आणि ज्या वेळेस 4-5 दिवस झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर एक थोडेसे 100-200 ग्रॅम गांडूळ आणा, गांडूळ टाकून पहा. ते हे गांडूळ जर 1-1.5 मिनिटाच्या आज जर बेडमध्ये गेले, गेल्यानंतर असं समजायचं की त्यांना ते आवडलेलं आहे. आवडले म्हटल्यावर तुम्हाला काय, तुमचे 5-6 किलो कल्चर आणलेले आहेत. सरासरी तुम्हाला 10x25 8 किलो कल्चर लागतात. मग ते कल्चर तुम्ही त्याच्यावर टाका. टाकल्यानंतर तुम्हाला 1-1.5 महिन्याच्या आत तुम्हाला एक 15 दिवसाला तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होते. गांडुळांची भूक वाढलेली असते, फिडिंग वाढलेलं असतं, गांडुळांची साईज आलेली असते, त्याच्यामुळे त्यांच्या विष्ठेतून जी लेंडी बाहेर पडते ती बेडच्या वरच्या थराला अशी फ्लॅट दिसायला सुरुवात होते. त्याच्यानंतर फक्त एकदा काय करायचं की तो बेड कुदळीने थोडासा कुदळून घ्यायचा 1-2 इंचाचा, म्हणजे गांडुळांना इजा नाही होणार, गांडुळांना इजा होणार नाही. आणि बायचान्स तुमचा जरी एखादा गांडूळ त्याच्यामध्ये कुदळीच्या फटक्याने जरी मेला किंवा त्याचे 2 तुकडे जरी झाले तरी शिपटीचा भाग तुमचा मरतो, तोंडाचा भाग परत तो जिवंतच राहतो. असं काय तुमचा गांडूळ मरत नाही त्याच्यामध्ये. आणि तसं केल्यानंतर त्याच्यावर बारदाना टाकून दिला कुदळल्यानंतर की 1-5 दिवसांनी परत तुम्हाला त्याच्या लेंड्या बारीक बारीक दिसत होतात की बेड असं भुसभुशीत दिसतं. फक्त बेडला पाणी मारताना बारदाना टाकलेला आहे आपण, बारदाण्याला वर पाणी आणि बारदाण्याच्या खालच्या बाजूला पाणी, एवढंच पाणी मारा, पाणी जास्त मारू नका. कारण उन्हाळा नाहीये आता, हिवाळा सीझन, म्हणजे तुम्हाला हवामानानुसार तुम्हाला त्याचा अभ्यास करून मग तुम्ही ठरवायचं की त्याला पाणी किती मारायचं, पाणी किती मारायचं. आणि त्याच्यानंतर 1-15 दिवसांनी तुम्ही जे बेडमधून पाणी बाहेर पडणार वर्मीवॉश म्हणून ते पाणी कलेक्शन करा. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला एझोटोबॅक्टर, रायबोझियम, पीएसबीचे जीवाणू, एनपीकेचे जीवाणू, ऑक्सिटन्स, मायक्रोन्युट्रन्स खूप मोठ्या प्रमाणात जे वर्मीवॉशमध्ये जे खूप मोठ्या प्रमाणात पिकांना पोषक असतात, आवश्यक अन्नद्रव्य पिकांचं ते बाहेर निघत राहतं. साधारण ही प्रक्रिया आपण सुरुवातीला तुम्ही सांगितलं की बेड केला, बेडमध्ये आपण खत टाकायला सुरुवात केली आणि तुम्ही खत तयार झालं, ही प्रक्रिया किती दिवसाची आहे साधारण? तुम्हाला पूर्णपणे बेड पूर्ण निघायला तुमच्या डिपेंड राहतं की तुम्ही कल्चर किती सोडताय. म्हणजे गांडुळांची संख्या किती, तुम्ही 10x25 बेडला जर 2 किलो कल्चर सोडले तुम्हाला तो 4 महिने बेड तयार होणार नाही, बरोबर? तुम्ही त्याला 6 किलो सोडले, 6 किलो कल्चर सोडला 2.5 महिन्यात तयार होईल. तुम्ही 8 किलो कल्चर करा, 8 किलो तुमचं 1.5 ते 2 महिन्याच्या आत होईल. म्हणजे याचं सांगण्याचं तात्पर्य कसं की जेवढं खाणाऱ्याची संख्या जास्त तेवढं विष्ट देणाऱ्याची संख्या जास्त, बरोबर? तुमचा बेड तेवढं फास्ट चरला पाहिजे. तुम्ही त्याच्यावर 20 किलो कल्चर सोडा, तो बेड तुम्हाला 1 महिन्याच्या रिझल्ट देऊन जाईल. नाही नाही, पण मग आपल्याला असं होतं का की बाबा संख्या जास्त झाली आणि मग दाटी झाली आपण म्हणतो, तर असं काही होतं का? असं काही होत नाही. पण एक लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस आपण कल्चर आपल्याकडे बॅलन्सला आहे आणि कल्चर आपण जर एका बेडला जर सगळं टाकणार आहे तर त्याच्यातलं मॉइश्चरचं जे प्रमाण आहे ते मापत ठेवा. नाही तर काय होतं की कल्चर डेव्हलप जेवढा तुम्ही 20 किलो सोडलाय तर तो तेवढा तुम्हाला रिटर्न मिळत नाही. कारण त्याच्यामधून तुमचं मॉर्टॅलिटी झालेली असते, मर होते, त्याचं प्रोडक्शन वाढत नाही, गांडुळाची ग्रोथ होत नाही, त्याच्यामुळे त्याच्यातलं मॉइश्चर तुम्हाला मेंटेन करायचं. साधारण तयार झालेल्या ह्याच्या विक्रीची व्यवस्था काय, आपण तो तयार होतो आणि किती साधारण, तुमचा जो सांगितलं की तुम्ही ह्या बेडमध्ये एका बॅचला किती खत तयार होतं आणि त्याची विक्रीची व्यवस्था आपण कशा पद्धतीने? खरंतर आपण एक डम्पिंग ट्रॉलीचा जर विचार केला तर मुळात आपण जे शेणखत आणतोय हे गावातूनच मी उचलतोय. जे प्रॉपर 1-1.5 महिना 2 महिन्याचं जे शिळं झालेलं शेणखत आहे ते घेतोय आणि शेतकऱ्यांचं घेतोय.
तुम्ही जर तबेल्यातून जर आणलं तर जनावरांचं पूर्ण रवंथ झालेलं नसतं, त्यांना फक्त दुधाशी मतलब असते, शेणाला शेतीमध्ये किंमत नाही, बरोबर आहे, आणि धुतलेल्या जनावरांचं पाणी हे ते सगळं मिक्स झालेलं असतं, कचरा वगैरे कचरा वगैरे, आणि रवंथ न झाल्यामुळं ते पूर्ण शेणाची पोवटी पडत नाही, तुम्हाला असं ते असं जुला बघायचं असं ते पातळ पातळ दिसतं ते शेण खताला चालत नाही. ते जर वापरलं तर तुम्हाला ज्या क्वालिटीचं खत पाहिजे तुम्हाला 100 क्वालिटी जर तुम्ही अपेक्षा धरताल तर 30% पण तयारी. बरोबर, म्हणजे जर कुजलेलं चांगलं शेणखत असेल शेण असेल तरच त्याची होणारं जे खत आहे गांडूळ खत ते चांगल्या क्वालिटी त्याचा कलर त्याची फिनिशिंग आणि त्याची जी गोळी आहे ही क्लिअर कट दिसते. आणि त्याच्यातलं जर आर्थिक गणित जर काढलं तर 2.5 टन तुम्ही 2.5 टनाची ट्रॉली आणलेली एक राह्यद्रो 2.5 टन 2.5 टनामध्ये तुम्हाला सर्वसाधारण 1700 किलो पर्यंत 1700 ते 1800 किलो खत तयार होतं गांडूळ खत. कारण ज्यावेळेस आपण खत आणतो त्यावेळेस ते ओलं असतं, त्याच्यावर पाणी मारून आपण गॅसेस जरी काढले तरी आपलं त्या खतामध्ये एक 25 ते 20% मॉइश्चर असतो, त्याच्यामुळे वरचं 700 किलो जरी तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं दगड निघाले काही बारीक 4 mm आतले वरचे काही काचा निघाल्या बरेच रॉ मटेरियल जे काही न कुजलेले ते निघालं, त्या निघाल्यानंतर तुम्हाला 1700 ते 1800 किलो डिस्चार्ज मिळाला. तुम्ही 8 रुपये किलोनी विका, 8 रुपये किलोनी विकले तरी त्याचे तुमचे 13-14 हजार रुपये झालेले असतात एका ट्रॉलीचे. फक्त ते व्यवस्थित तुम्हाला प्रोसेस व्यवस्थित त्या पद्धतीने आपल्याला तो प्रोसेस आपल्याला गेली पाहिजे. तुमचं जर गांडूळांनी जर बेडवर जर कामच व्यवस्थित केलं नाही, तुमचं जर रॉ मटेरियल जर जास्त जर बाहेर पडलं तर मग ते आर्थिक गणित बसत नाही. कारण त्यावेळेस तुमचं समजा 500 किलो जर अजून एक्स्ट्रा बाहेर निघाला तर तुम्हाला 1200 किलो माल निघाला, 1200 किलो निघाला तर 12×96 तरी 10,000 रुपये होतात बेडचे. तरी म्हणजे तुम्हाला जर आर्थिक गणित किंवा व्यावसायिक दृष्ट्या जर याच्याकडे बघायचं असेल तर अगदी सुरुवातीपासून सेन खरेदी करण्यापासून ते अगदी शेवट आपल्याला बेडवरच खत गोळा करेपर्यंत अत्यंत बारकाईने आपल्याला काम केलं पाहिजे. आता हे विक्रीची व्यवस्था शेतकऱ्यांपर्यंत कसं तुम्ही पोहोचता, किंवा एखाद्या शेतकऱ्याला वाटलं काय नाही तुमच्याकडून गांडूळ खत आम्हाला पाहिजे तर मग कशा पद्धतीने आपण विक्रीची व्यवस्था आपण काय केलेली? आता ते झालं, ते ज्याच्यानंतर तुम्ही गांडूळ खत वापरा. गांडूळ खतामध्ये काय तुम्हाला नायट्रोजन आहे, तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये जमिनीच्या मातीपेक्षा 5 पट एक्स्ट्रा नायट्रोजन तुमच्या गांडूळ खतामध्ये गांडूळ खतात आहे. त्याच्यानंतर तुमचं जमिनीचं जर समजा 1 पट फॉस्फेट असेल तर तुमच्या गांडूळ खतातून तुम्हाला मिळणारे जे फॉस्फेट आहे 7 पट आहे. त्याच्यानंतर तुमचं जमिनीत 1 पट पोटॅश असेल तर गांडूळ खतातून मिळणारा 11 पट पोटॅश तुम्हाला मिळणार आहे. कॅल्शियम मॅग्नेशियम हे ह्याचं प्रमाण दुपटीने आहे. आणि विशेष म्हणजे तुमचा सामू कंट्रोलमध्ये राहिला तर तुम्हाला इंग्लिश खतं वापरायची गरज नाही, खतांची गरजच नाही. तुम्ही सामू मेंटेन ठेवा, तुमची पिकं पाहिजे अशी जोमा देणार आहेत. आता आपण बघितलं की उत्पादन होतं तुमच्याकडे हे खत उत्पादित होतं गांडूळ खत, शेतकऱ्यांपर्यंत आपण कसं पोहोचतं, म्हणजे ते देण्याची व्यवस्था काय आहे, कशा दराने देता आणि काय पॅकिंग मध्ये देता, व्हर्मी वॉशच्या आपण बघितलेल्या बाटल्या इथं ही झालेल्या त्या कशापर्यंत आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो? आता ऍक्च्युअल कसं आहे, ज्यावेळेस आपण 25 शेतकऱ्यांना सांगू त्यावेळेस एक शेतकरी तयार होतो, पण जो एक शेतकरी तयार होतो तो एक शेतकरी आपलं कमीत कमी बरंच बल्क मध्ये आणि कायम स्वरूपी माल नेणार असतो, त्याला अनुभव आलेला असतो, लॉस होऊ शकतो. आता इथं शेतकरी कशा पद्धतीनं खरेदी करतात आणि विक्री कशी करता तुम्ही? आता याच्यामध्ये आपल्याकडे समजा शेतकरी आला, मुळात शेतकरी नामाच्या माध्यमातून माझा व्हिडिओ बराचसा व्हायरल झालेला आहे, लोकांचा प्रतिसादही खूप छान मिळालेला आहे, आणि त्या प्रतिसादामुळं कोणाला गांडूळ खत नेलेलं पण आहे, बरेच जणांनी कल्चर पण नेलेले आहेत. आणि शेतकरी नामाच्या माध्यमातून माझा व्हिडिओ रन झाल्यानंतर मी पुरंदर असो, भोर असो, तुमचा श्रीगोंदा तालुका असो, ह्या तालुक्यामध्ये मी कमीत कमी 6 युनिट लोकांना बसवून दिलेले आहेत. मी बसवलेले नाहीये, पैसे त्यांचे, त्यांना सहकार्य, त्यांना मार्गदर्शन करून त्यांना ते युनिट बसवून त्यांना त्याच्यामध्ये सक्सेस करून दिलेलं आहे. बरोबर, म्हणजे मग नुसतं फक्त तुम्ही विक्री करत नाही, जर एखादा नवीन तरुण जर कोण ते ह्या व्यवसाय असेल तर त्याला मार्गदर्शन पण तुम्ही पूर्ण मार्गदर्शन होतं. आणि खताची विक्री म्हटलं तर आज जेवढा आपला माल जेवढा तयार झालेला होता तेवढा संपूर्ण माल तुमचा जोशीवीर, ओझरडे, पाचगणी आणि वाई पट्ट्यामध्ये गेलेला आहे. की ज्यावेळेस माल आपला तयार होता त्यावेळेस त्यांची स्ट्रॉबेरीची लागण चालू होती, त्यावेळेस त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आपलं माल नेलेलं आहे आणि त्याचे रिझल्टही त्यांना खूप चांगले आलेले. म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियावर जे शेतकरी वापरत आहेत त्यांना चांगला अनुभव आलेला आहे. आता सध्या स्थितीवर जर बोलायचं म्हणलं ना
तर त्यांचं स्ट्रॉबेरीचे प्लॉट चालू आहे, त्यांचा माल हार्वेस्टिंग चालू आहे. मध्यंतरी एक महिने एक दीड महिन्यामागे जो अवकाळी पाऊस झाला त्या पट्ट्यामध्ये तुफान त्यांना इतकं जे त्रास झाला की बऱ्याच जणांचे प्लॉट गेले अक्षरशः. ज्यांचे इंग्लिश खतावले प्लॉट म्हणजे रासायनिक खतावले, रासायनिक खतावले, जे झाडं झोडपली गेले काय गेले त्यांची भूलकळ झाली, माल डॅमेज झाले, सर्व झालं. पण ज्यांनी आपले एक 6-7 जे कस्टमर आहेत त्यांनी ज्यांनी आपलं गांडूळ खत वापरलेले त्यांचं पण नुकसान झालं. कुठपर्यंत झालं? पावसाने जी फुलगळ झाली तेवढी, आणि त्यांच्या ज्या जमिनीचा जो उतार होता जिथे पाणी साठत होतं तेवढा पट्टा फक्त त्यांचा. हार्वेस्टिंग चालू आहे त्या मालाची पण, पण तिथं थोडासा माल त्यांना कमी सापडतो. मी स्वतः त्यांचे व्हिजिट मारलेले, माझं एक 15 दिवसांनी 8 दिवसांनी त्यांच्याकडे जाणं असतं. ज्या शेतकऱ्यांना तुम्ही गांडूळ खत देता त्यांचा तुम्ही फॉलोअप मी घेतो. त्याचा काय परिणाम झाला? हा व्यवसाय कसा आहे की तुमचं ऊसाच्या बांधण्या असो किंवा तुमच्या कुठल्याही फळाच्या, समजा डाळिंब असेल, चिकू असेल, पिरू असेल, ह्यांचं हार्वेस्टिंग करून झाडांची ज्यावेळेस कटिंग होते, ज्यावेळेस माल भरणी असते, त्यावेळेस हा माल खूप मोठ्या प्रमाणात चालतो की जो आपण पुरवू शकत नाही. बरोबर, पुरवू शकत नाही. म्हणजे मग आपल्याला असं की ज्या शेतकऱ्यांना गांडूळ खत वापरायचंय त्यांनी अगोदर तुम्हाला नोंदणी करणं किंवा अगोदर माहिती देणं हे दोन्ही दृष्टीने खूप फायदेशीर होईल. आता साधारण हे वर्षभराचं काय किती उत्पादन होतं आणि काय वर्षभरात आपल्या 100 फुटाच्या शेडमध्ये आपलं काय किती खताचं उत्पादन आपण करता आणि काय कसं गणित कसं आहे आर्थिक गणित? इन ॲव्हरेज जर 2 महिन्यामध्ये जर मी पूर्ण माझ्या शेडमध्ये जर लॉट लावले असतील तर माझ्याकडे 1-5 ट्रॉली माल बसतो. 5 ट्रॉली मालमध्ये समजा 10 टन माल लावलं तर 10 टन माझा माल पूर्ण 2.5 महिन्यामध्ये पूर्ण माझं शेड संपलेलं असतं. त्या 10 टनाचं उत्पन्न 8 रुपये किलोने आपण धरलं तरी 80,000 रुपये झालेला असतात. खर्च वजा होता एक सरासरी फक्त गांडूळ खतातून 30,000 रुपये आपल्याला 2 महिन्यामध्ये 41,000 रुपये निघून जातात. मग 1 महिन्याला 20,000 रुपये जरा, पण हा निव्वळ नफा कुठला झाला? फक्त गांडूळ खतात. त्याच्यातून वर्मीओजे निघते ते तुमचं प्लस आहे. तुम्ही जे गांडूळ कल्चर विकतोय आपण ते प्लस मध्ये आहेत. या गोष्टी आहेत. असं काय की साधारण किती वर्षभरात किती बॅच निघतात? साधारण सरासरी वर्षामध्ये 1-6 बॅच जरायच्या. मग किती उत्पादन वर्षभरामध्ये तुम्हाला जर एखाद्या विचारलं किंवा काय नाही ह्याच्यात उत्पादनाचं आर्थिक गणित कसं आहे आर्थिक फायदे, कारण व्यवसाय म्हणूनच आपण करतोय, सरासरी किती उत्पादन होतं? 30-35 टनापर्यंत 40 टनापर्यंत आपण उत्पन्न घेऊ शकतो. आता नवीन जे लोक करतायत करायचं पाहतायत मग अनेक लोक माहिती घेतात तुमच्याकडून, तर त्याच्या पद्धतीनं काय त्यांच्यासाठी काय आपण माझं तर म्हणणं की तुम्ही नवीन जे त्यांच्यासाठी काय ट्रेनिंग आपण द्याल का किंवा त्यांच्यासाठी काय नवीन व्यवसाय उभारण्यासाठी काय आपण मदत करू शकाल का? मुळात कसं आहे बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं की कुणी ट्रेनिंगसाठी 10,000 रुपये घेते, कुणी 15,000 रुपये घेते. ऍक्च्युअल गांडूळ खतासाठी ट्रेनिंगची गरज नाही. मुळात ही गोष्ट तुम्ही तुमच्या निरीक्षणातून आणि निरीक्षणातून शिकण्यासारखी. मला काय, मला एखाद्या कस्टमरला बाबा 10,000 रुपये घ्या मला नको आहेत का? पण कशासाठी? तुम्ही तुमचं आहे ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे बेड बसवा, कल्चर आणा, कल्चर सोडवा, त्याचं तुम्ही निरीक्षण आणि अभ्यास म्हणजे काम कामाचा गुरु म्हणता तुम्ही काम करा, ते तुम्हाला सांगत राहील की आज मला काय पाहिजे. बरोबर असं. आणि मार्केटमध्ये कसं होतं की बरेच ठिकाणी आपल्या इथे आता 5-6 प्रकारच्या व्हरायट्या विकसित आहेत गांडुळांच्या, की समजा एसिनेफेटेडे असेल किंवा एक दुसरी तुमची साऊथ आफ्रिकेची की परत वेस्ट इंडिजवाल्यांचा एक गांडूळ आहे की, पण आपण कुठले वापरतो? आपल्याकडे आहे ती ऑस्ट्रेलियन व्हरायटी एसिनेफेटेडे म्हणून व्हरायटी आहे आणि ही पूर्ण तुमची 100% शेण खतावरच काम करते, कुजलेल्या पदार्थावरच काम करते आणि त्यांचा आवडता पदार्थ म्हणला तरी शेण आणि त्याच्यापासून देऊन मग त्याचं गांडूळ खतात रूपांतर होतं. साधारण आपण ह्याची विक्री किती दराने करता? म्हणजे वर्मीवास असेल, तुमच्याकडे कल्चर असेल किंवा खत असेल, त्याचे पॅकिंग किती असतं आणि विक्री कशी करता? किती दराने दर काय त्याच्या शेतकऱ्यांना द्यायला? गांडूळ आपण सरासरी 400 रुपये किलोनी देतोय विक्री. जे बेड मधून जे पाणी निघते वर्मीवास म्हणून गांडूळ पाणी, ते गांडूळ पाणी आपण 5 लिटरचं कॅन 200 रुपयाला देतोय, ज्याचे खूप बाहेर मार्केटमध्ये ज्याला जसं मिळेल तसे रेट ठेवलेले आहेत, पण आपल्याला शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचंय त्याच्यासाठी आपण एक रिझनेबल रेट 40 रुपयांनी त्यांना परवडलं पाहिजे, 40 रुपये लिटरनी त्यासाठी जो रेट ठेवलेला 5 किलोच्या कॅन मध्ये आपण 5 लिटरच्या कॅन मध्ये 200 रुपये. आता ते वापरत असताना ते कशा पद्धतीनं वापरायचं का? ड्रीप मधून वापरता येतं का
किंवा त्याच्यामध्ये आपल्याला काय बॅलरमध्ये 200 लिटर पाण्यामध्ये टाकून मग त्याचं आळवणी करता येतं का, नक्की त्याचा वापर कसा आहे त्या वर्मी वॉशचा, कशा पद्धतीने वर्मी वॉश? वर्मी वॉश तुम्ही कुठल्याही पिकाला वापरा ते रिझल्टच देणार आहे, कारण ते तुमचं एक वरदानच आहे समजा शेतीसाठीच. तर समजा तुम्हाला एकरी तुमचं कुठलंही पीक असो, तुमचं त्या पिकाला जर ड्रिप असेल तर तुम्ही एकरी 30 लिटर वापरा. पण बघितलं की अनेक माहिती अनेक प्रश्न आपल्याला शेतकऱ्यांना पडत असतात की गांडूळ खत का वापरावं, गांडूळ खतच कशा पद्धतीनं शेतीमध्ये काम करतंय, त्याच्यामध्ये कोणते घटक आहेत, ते कुठल्या दराने आपल्याला मिळणार आहे, आणि आपण जे शेतकरी वापरत आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, याची सर्व इतंभूत अशी माहिती आपल्याला तुंगतकर यांनी दिलेली आहे. खरं तर पुरंदर तालुक्यातील तोंडल या ठिकाणी पोल्ट्रीच्या शेडमध्ये या प्रयोगशील शेतकऱ्याने हा गांडूळ प्रकल्प केलेला आहे. आपण अवश्य या स्क्रीनवर आपण जे नंबर देतोय त्या नंबरवर संपर्क साधावा, शेतीसाठी आपण हे गांडूळ खत वापरावं, ज्यांना असं वाटतं की आपण हा प्रकल्प उभारावा त्यांनी याच्यासाठी आपण संपर्क साधावा, तेही निश्चितपणे आपणाला निसंकोचपणे या प्रकल्पाबद्दल माहिती देण्यासाठी तयार आहेत. तरी शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीकडे न वळता, रासायनिक शेती आपण बघतोय की आता आपल्याला शेतीचं पाणी दूषित होत चाललेलं आहे, शेतीची माती दूषित होत चालली आहे, रासायनिक खताचा अवलंब करू नका अशा प्रकारचं आवाहन पंतप्रधानही आता शेतकऱ्यांना करू लागलेले आहेत. युरियाचं प्रमाणही त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा जे शेतकरी युरिया वापरतायत त्यांना युरिया वापरू नका असं आवाहनही ते करतायत, किंवा युरिया आता शेतकऱ्यांना मिळत नाही. मग अशा पद्धतीनं आपल्याला शेती जर आपली विषमुक्त करायची असेल, शेतीमध्ये आपल्याला उत्पादन वाढवायचं असेल, पुढच्या पिढीसाठी आपल्याला चांगल्या पद्धतीची शेती आपल्याला पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करायची असेल, तर निश्चितपणे सेंद्रिय शेतीकडे वळालं पाहिजे, आणि सेंद्रिय शेतीकडे वळत असताना आपण गांडूळ खताचा उपयोग वापर केला पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला पुरंदर तालुक्यातील तोंडल या ठिकाणी गांडूळ खत आपल्याला उपलब्ध आहे. या ठिकाणी आम्ही स्क्रीनवर जो नंबर देतोय त्या नंबरवर तुम्ही संपर्क करा, निश्चितपणे आपण हे गांडूळ खत वापरा, निश्चितपणे आपली शेतीचं उत्पादन वाढेल, त्याचबरोबर आपल्या जी तरुण पिढी आहे नवीन पिढी आहे तिला आपण विषमुक्त असं उत्पादन किंवा शेतीमधील घटक जे शेतीमध्ये उत्पादन करणारा जो माल आहे तो आपण विषमुक्त त्या लोकांपर्यंत पोहोचूया, आणि निश्चितपणे आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी सेंद्रिय शेतीचा आणि सेंद्रिय शेतीतून निर्माण झालेल्या या सर्व पिकांचा आपल्याला उपयोग करता येईल. तर आपण निश्चितपणे या स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर संपर्क साधा, आपल्याला या ठिकाणी गांडूळ या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होईल अशा प्रकारचं आवाहन शेतकरी नामा जीए न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणाला करत आहोत. धन्यवाद.